अकरा दिवसांच्या पाहुणचारानंतर आपल्या लाडक्या गणरायाला मनमाडकरांनी भावपूर्ण निरोप दिला. सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मनमाड शहराचं आराध्य दैवत असलेल्या श्री नीलमणी गणपती मंदिर ट्रस्टतर्फे पुणेरी पद्धतीनं मानाच्या पालखी मिरवणुकीला सकाळी प्रारंभ झाला. मिरवणूक मार्गात आकर्षक रांगोळी, शिवकालीन पद्धतीनं दवंडी, पारंपरिक वाद्य, सनई, चौघडा, डफ तसंच संबळ आणि हलगीच्या तालावर घोडेस्वार तरुण अशा मराठमोळ्या थाटात निघालेल्या मिरवणुकीनं मनमाडकरांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे गुलालाची उधळण टाळून समाज प्रबोधनात्मक चित्ररथांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता. सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं शिवाजीनगर भागातल्या पालिकेच्या गणेशकुंडावर विसर्जन करण्यात येत आहे. मनमाडमधल्या स्वामी विवेकानंद नगर नंबर 1 गणेश मंडळानं विसर्जन मिरवणुकीतल्या गुलाल, ढोल, ताशा या अनावश्यक खर्चाला फाटा दिला. विशेष म्हणजे नुकतंच कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले करी गावाचे लष्करी जवान मल्लारी खंडू लाहिरे यांची प्रतिमा गणेश विसर्जन मिरवणुकीत तिरंगाध्वज आणि तिरंगी फुग्यांनी सजवलेल्या वाहनावर ठेवण्यात आली होती.